जगन्नाथपुरीत घडलेली घटना आहे. आजही आपण जर जगन्नाथपुरीला गेलात तर तिथं जी मंदिर झाडणारी माणसं आहेत ना, ते हे सगळं कथाभाग सांगतात. ते एका न्यायाधीशाचे वंशज आहेत. घडलं असं की एका वारकरी दादाने सावकाराकडून कर्ज घेतलं. बघा भगवंत कसं कोणतं रूप कधी धारण करतील भक्तासाठी सांगता येत. अतिशय गोड प्रसंग आहे, सर्वांगाचे कान करून ऐका. कशासाठी भक्ती करायची या प्रसंगातून आपल्या लक्षात येईल. सावकाराकडून कर्ज घेतलं वारकरी दादाने, इमानदारीने सगळं परत केलं, परंतु तो सावकार पुन्हा मागू लागला. आता पुन्हा मागू लागल्याच्या नंतर वारकरी दादाने विनंती केली, सावकार दादा या आयुष्यामध्ये मी कधी कोणाचा रुपया बुडवला नाही, कधी लबाडी केली नाही, कोणाचे 2 रुपये बुडवले नाही, इमानदारीने तुमचे सगळे पैसे परत केले, आता परत देण्याची माझी काय ऐपत नाही. सावकार शेवटी लायसनधारी होता, त्याने कोर्टामध्ये केस केली. डबल पैशाची लालसा त्याला वाटली. कोर्टामध्ये केस केल्याच्या नंतर वारकरी दादाला या ठिकाणी कोर्टाची नोटीस येते. कोर्टाची नोटीस पाहिल्याच्या नंतर वारकरी दादा या ठिकाणी जगन्नाथाच्या मंदिरात गेले आणि भगवंताला प्रार्थना केली, देवा तुझी भक्ती करत असताना काय असं संकट यावं, का दुर्बुद्धी सुचावी त्या सावकाराला, त्याने डबल पैसे मागावेत. शेवटी भगवंताची विनंती केली, अन्यथा शरणम नास्ती तुमेव शरणम मम तस्मात कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. हे देवा तुझ्याशिवाय कोण आम्हाला या ठिकाणी जगामध्ये तारणहार आहे. शेवटी दर्शन करतात, प्रार्थना करतात आणि कोर्टामध्ये जातात. तिथे गेल्याच्या नंतर न्यायाधीशाने पिंजऱ्यात उभा राहिल्यावर विचारलं, वारकरी दादा सावकाराचं कर्ज का परत केलं नाही? म्हटले सगळं दिलं साहेब, सगळं कर्ज परत केलं. मग परत देताना कोणी साक्षीदार होता की नाही? आता घेतानाही कोणी नेलं नव्हतं आणि देतानाही कोणी नेलं नव्हतं, पण भावनिक असलेले वारकरी दादा म्हटले माझा जगन्नाथ साक्ष होता, म्हटले त्याच्या साक्षीने यांचे सगळे पैसे दिले. लगेच न्यायाधीश साहेब म्हटले पुढच्या तारखेला येताना जगन्नाथाला घेऊन ये. सुट्टी झाली. शेवटी असं म्हटल्याच्या नंतर वारकरी दादाच्या लक्षात आलं, आपण तर भगवंताचंच नाव घेतलं, येताना पुन्हा मंदिरात आले, दर्शन घेतलं, देवा तुझ्याशिवाय कोणाचं रे नाव आमच्या मुखात येणार, तुझंच नाव माझ्या मुखात आलं. आणि न्यायाधीशांनी सांगितलं जगन्नाथाला घेऊन ये, आता लाज राखायची का घालवायची तुष्ट. शेवटी त्या तारखेचा दिवस उजाडतो, नेहमीप्रमाणे भगवंताचं दर्शन घेऊन वारकरी दादा कोर्टात हजर होतात. न्यायाधीशाने पिंजऱ्यात उभा राहिल्याबरोबर विचारलं, ओ वारकरी दादा आणला का साक्षीदार, कुठे तुमचा जगन्नाथ? जगन्नाथ कुठे असं म्हटल्याबरोबर समोरच्या पिंजऱ्यातून करडा आवाज आला, हो हो त्यांचा जगन्नाथ हा साक्षीदार इथं उभा आहे. त्या पिंजऱ्यामध्ये एका साध्या वेशामध्ये परमात्मा उभा आहे. डोक्याला मुंडास गुंडाळलेलं, खांद्यावर कांबळे, हातात काठी, शेतकऱ्याच्या वेशात पिंजऱ्यात उभा राहिलेले जगन्नाथ जी आहे. न्यायाधीशाने विचारलं तुम्हीच काय यांचे साक्षीदार? हो मीच साक्षीदार आहे. तुमच्या समोर सावकाराचे पैसे परत केले? हो माझ्या समोर. सावकार दादाचं व्याजासह सगळं कर्ज परत केलं, मी त्याचा साक्षीदार आहे. म्हटले मग कर्ज परत केल्यानंतर काही प्रूफ काही पुरावा असेल ना? म्हटले पुरावा आहे, आत्ता शिपाई पाठवा. सावकाराच्या घरी जे कपाट आहे त्या कपाटामध्ये 4 नंबरच्या कप्प्यात 2 नंबरचं रजिस्टर आहे आणि त्या रजिस्टरच्या 45 नंबरच्या पेजवर वारकरी दादाच्या नावासमोर पैसे दिलेला आळे केले. एवढा अचूक साक्षीदार. न्यायाधीशाला आश्चर्य वाटलं. पेज नंबर सही, कपाट नंबर, कप्पा नंबर. शेवटी न्यायाधीश साहेबांनी या ठिकाणी त्या शिपायांना आदेश दिला की जसं या साक्षीदाराने सांगितलंय तसंच ते रेकॉर्ड घरी पहा आणि इथं घेऊन या. 2 शिपाई घरी गेले, तेच कपाट, तोच कप्पा, तेच रजिस्टर समोर हजर केलं. त्याच पेज नंबरवर वारकरी दादाच्या नावासमोर आळे केलेलं होतं, पैसे दिल्याचं, जमा केल्याचं सगळा प्रूफ होता. न्यायाधीश साहेबांना तर आश्चर्यच वाटलं, एवढा अचूक साक्षीदार. एका चांगल्या माणसाला त्रास दिला सावकार दादा तुम्ही, लायसनधारी आहात म्हणून डबल पैसे मागणं हा फार मोठा गुन्हा आहे. कोर्टाचा वेळ घेतला, चांगल्या माणसाला त्रास दिलात ना, तर त्या सावकाराला न्यायाधीशाने 5 वर्षाची सक्त मजुरीने 10,000 रुपये दंड ठोठावला. सगळी लोक म्हटली खऱ्याचं खरं झालं, खऱ्याचं खरं झालं, बरं झालं म्हटले. असं वाटत नव्हतं वारकरी खोटा असेल, पण समाजाचं काय असतं महाराज, निकाल लागल्यावर सगळे बाजूने होतात. तोपर्यंत काही म्हणतही होते माळकरी काही सगळेच खरे असतात का, घेतलं असेल कदाचित नसलंही दिलं, बोलणारे काही कमी असतात का.
परंतु जेव न्यायाधीशांनी साक्ष ऐकली तो सगळा पुरावा पाहिल्याच्या नंतर सावकाराला शिक्षा झाल्यावर सगळे आनंदित आहेत. वारकरी दादाचा जयघोष चालू आहे, पण वारकरी दादा मोठ्याने रडतायत, धायमाय मुकलून रडतायत. शेवटी न्यायाधीश साहेब जवळ आले, झालं काय वारकरी दादा, निकाल तर तुमच्या बाजूने लागला, दिली ना शिक्षा, आता सावकाराला कशासाठी रडताय? तेव्हा वारकरी दादाने सांगितलं, रडतो याच्यासाठी साहेब, तो साक्षीदार कोणी सामान्य नव्हता, माझा परमात्मा, माझ्या सारख्या एका फटक्या माणसासाठी या जगाच्या नायकाला फटक्या तुटक्या वेशात त्या पिंजऱ्यात उभं राहावं लागलं ना, त्याच्यासाठी रडतो. माझ्या देवाला या ठिकाणी माझ्यासाठी त्या पिंजऱ्यात उभं राहावं लागलं ना, त्याच्यासाठी मी रडतो साहेब. त्या न्यायाधीशालाही काही समजेना, खरंच कोण होता तो साक्षीदार, इतकी अचूक साक्ष देणार. सर्वत्र शिपाई पाठवले, शोध घेतला, परंतु जगन्नाथ काही पुन्हा सापडला नाही. न्यायाधीशाची पक्की खात्री झाली की खरोखरच तो परमात्मा होता. त्याच दिवशी न्यायाधीशाने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि जगन्नाथाच्या मंदिरात झाडण्याची नोकरी स्वीकारली. आजही तुम्ही तिथे गेल्याच्या नंतर ते झाडणारी माणसं सांगतात, आम्ही त्या न्यायाधीशांचे वारस.